कोणी आपण पोहोचलो आहोत महाडच्या आसपास, म्हणजे महाडला पोहोचलोय. महाड आपण बायपास करतोय. वाजले आहेत, दाखवतो तुम्हाला, हे बघा 8:30, म्हणजे अजून 8:30 झाले नाहीत पण 8:30 होतील आता. आणि आपण आहोत महाडला, म्हणजे 3 तासात आपण महाडला. आणि किलोमीटर झाले आहेत 155, म्हणजे 156 होईल आता. महाड तर आलंय सध्या, आता कुठेतरी ब्रेक घ्यावा लागेल, भरपूर टाइम झाला. लास्ट टाइम जिथे ब्रेक घेतला होता मी वरती, तिथेच ब्रेक घ्यायचा प्लॅन आहे, म्हणजे पोलादपूर क्रॉस केल्यानंतर बघू. ओके, थोडा महाडचा रस्ता दाखवतो तुम्हाला, नंतर बंद करीन. नंतर मला पुढे जाऊन बॅटरी पण चेक करावं लागेल, कारण मला कस्टडी गार्ड पूर्ण घ्यायचं आहे परत एकदा. गेल्या वेळी आपण घेतला होता, तर पूर्ण कशेडी घाट घेतला होता गेल्या वेळेस आपण, आता परत घ्यायचा आहे. हो, इथून रस्ता बंद आहे, म्हणजे इथून रस्ता पूर्ण चालू असणार पडून. ओके, महाड 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 हे आहे महाड. हे रायगडचा टर्न गेला वाटी, जिथे कॅमेरा मी ऑन केला तिथेच रायगडचा टर्न होता. बोर्ड तुम्हाला बहुतेक दिसला असेल. आता पुढे डेपोचा टर्न येईल, महाड डेपोचा. हा आहे महाडचा फुट ओव्हर ब्रिज. पुढे आहे महाडचा दुसरा फुट ओव्हर ब्रिज. आणि आपण बऱ्यापैकी आलो, म्हणजे बऱ्यापैकी आलो. 3 तासात महाड मी फर्स्ट टाइम कव्हर केल्या, म्हणजे बाईकवर. मी खूप वेळा बाईकने ट्रॅव्हल केलं इथे, पण 3 तासात महाड फर्स्ट टाइम, म्हणजे एकदम फर्स्ट टाइम. याच्या आधी मी एवढं कव्हर केलं नव्हतं. आपले 300 किलोमीटर वाढले आहेत, 3-3-3-9 तास. ओ, ब्रेक न घेता आपण, म्हणजे 10-10 तास. रस्ता भेटला पाहिजे, हा रस्ता चांगला होता. आता पुढे रस्ता खराब आहे, नाही हा रस्ता तरी थोडाफार चांगला आहे, पुढे नंतर गेल्यावर खराब होईल. चला आता रस्ता सेमच आहे. आता घाटाचं मेन घ्यायचं, त्या बॅटरी जरा प्रिझर्व करतो, भेटूया घाट लागल्यावर. नमस्कार मंडळी, सकाळचे वाजले आहेत 9 आणि आपण पोहोचलो आहोत पोलादपूरला. आणि हा कशेडी घाट सुरू होणार आहे थोड्याच वेळात. चहासाठी पहिला ब्रेक घेतलाय. टाइम झाला आहे 9:09, म्हणजे किती वेळ झाला, 3.5 तास. आणि त्यानंतर चालू होणार घाट, एकदम भारी, एकदम भारी घाट. गेल्या वेळी घाटात एका ट्रॅफिकवाल्यानी थांबवलं होतं, म्हणजे चुकी आपलीच होती. थोड्याशा गॅपमधून ओव्हरटेक केला होता आणि समोरच तो आला, मग त्यांनी थांबवलं. आणि थांबवल्यावर त्यांनी मोलाचे शब्द सांगितले. हा जेव्हा घाट पूर्ण होईल ना, म्हणजे कशिडीचा भोगदा आहे, तो भोगदा पूर्ण झाल्यावर काय मस्त वाटेल, म्हणजे जाऊ आपण फटाफट एकदम. ब्रेक घेतल्यावर जरा बरं वाटतंय, पाय जरा मोकळे झाले. 3 तास बाईकवर पाय पूर्ण जाम झाले होते. आणि कशेडी घाटची सुरुवात, कशेडी घाटाची सुरुवात झालेली आहे. आणि हे असे ट्रक नाही भेटले पाहिजे, ट्रक भेटले की जरा टेन्शन येतं. आता फोर लेन आहे म्हणून ट्रक
ओव्हरटेक करायला काय प्रॉब्लेम नाही आणि पुढे जरा हे आहे घाटामध्ये जर ट्रक असे आले समोर की मग ओव्हरटेक करायला टाइम लागणार. अरे कुठे ब्रेक मारला मित्र. भरपूर बाईक वाले यार आज, भरपूर म्हणजे भरपूर. आता मला वाटतं किलोमीटर झालेले आहेत. रत्नागिरी 151 चा बोर्ड आहे इथे. गेल्या वेळी ह्या टपरीवर थांबलो होतो ना, गेल्या वेळी एक टपरी थांबली होतो, गेल्या वेळी एका टपरीवर थांबलो होतो आणि त्यानंतर त्या टपरीच्या नंतर एकेरी रस्ता सुरू झाला होता लगेच, म्हणजे एका मिनिटात. भरपूर बाईक वाले यार, भरपूर म्हणजे भरपूर. हा हे इथे कुठेतरी टपरी होती वाटतं ती धामन देवी. हा ही बघा समोर आली आहे टपरी ती. गेल्या वेळी ह्या टपरीवर थांबलो होतो मी आणि ह्या टपरी नंतर हा रस्ता बंद होता, इकडून वन वे होता. ह्यावेळी उघडा केला म्हणजे बऱ्यापैकी रस्त्याचं काम झालंय वाटतं. कशेडी भोगता जेव्हा ओपन होईल ना तेव्हा भरपूर मजा येईल. हा बघा घाट सुरू, रत्नागिरी 148, चिपळूण 60. मंडळीत 2 वाजले 2 आणि आता आपण आलोय हायवे वर. कुठचा हायवे? मुंबई गोवा हायवे ला परत आलो आहे. तो रस्ता सरळ सरळ घेऊन आला राजापूरला. आता इथून 40 किलोमीटर नांदगाव आणि तिथून 40 आणि 80 100 किलोमीटर वाढले तिथून 50. तिथे 40 काहीतरी 50 किलोमीटर उरले होते. शिट, टोटल ऍक्च्युली डायरेक्ट आलं पाहिजे होतं यार. अच्छा बेकार रस्ता निघाला, बेकार. तो एक ब्रिजचं काम चालू होतं त्याच्यामुळे पूर्ण वाट लागली माझी. भरपूर यार, अच्छा भरपूर चाललो, भरपूर म्हणजे भरपूर गाडी चालू होती. आता इथून 40 किलोमीटर जायचं या रोडला. हा रोड बघा, हा रोड मस्त आहे. इकडून राधापूरच्या पुढे हा रस्ता मस्त एकदम सुसाट केला आहे. मध्ये मध्ये हा एक साईड बंद एक साईड चालू. ए बाबा येऊ नको आता, आधीच डोकं फिरलंय माझं. ऍक्च्युली एवढंच मला ना पोचलं पाहिजे होतं तिकडे. एवढंच ना म्हणजे अजून 5-10 मिनिटांनी मी पोचलो असतो तिथे. वाट लावली पूर्णपणे वाट लावली. आता ज्यूस पियासाठी थांबायला लागेल मला कुठेतरी. 40 किलोमीटर मारून थांबू का? पेट्रोल पंप बेकार आलत केली अरे निशा. अरे देवा म्हणजे वाटत लावून टाकते. मला वाटतं तो नेल कात्र, तो बोलला कात्र देवीला जाणार तिथून. मला वाटलं कात्र देवीला नेल. आला कुठे रस्ता? राजापूर. राजापूरला आला आणि आपली लागली वाट. खारे पटण 9
अरे पाटन 9 किलोमीटर। अरे मला प्लान होता यार, शा पूर्ण फसलो मला। 2:30 वाजेपर्यंत मी कुणकेश्वरला पोहोचणार होतो, तो रस्ता चालू होता तर 2:30। आता 2 वाजलेत आणि आता तर काय, आता काय ना करू एखादा 100 किलोमीटर, म्हणजे 3 तास अजून, म्हणजे 5 वाजता पोहोचणार। शा पूर्ण गणित बिघडलं माझ, सरळच आलं पाहिजे होतं यार, मी फुकट तिथून टाकला। बोलो मस्त रस्ता बघूया, रस्ता दाखवूया, काय का आलं वांदे वांदे झाले वांदे, आता खावा कांदे। खूप वांदे झाले यार, बेकार आलं, बेकार म्हणजे एकदम बेकार। 2 वाजले, शा कुठे 2:30 पोहोचणार होतो, आता कुठे 4:30-5 वाजणार। हा तर मंडळी रस्ता बंद आहे, तुम्हाला यायचं असेल तर सरळ सरळ या मुंबई गोवा हायवेला, या रस्ता मस्त आहे, त्या रस्त्याला जाऊ नका, रस्ता बंद आहे तिकडे। आणि रस्ता असा बंद आहे की तुमचे आता माझे 100 किलोमीटर वाढले, 100 किलोमीटर वाढले फुकटचे। अरे यार शा वांदे झाले, चला काय नाही आता काय। साडेचार 11 तास लागणार यार, शा 9 तासात पोहोचणार तुम्ही, 9 तासात पोहोचणार होतो, ते 11 तास लागणार, 2 तास वाढले माझे फुकटचे। इट्स ओके, आता जाऊया नांदगाव वरून, नांदगाव टिटा आला की मग आपल्याला मारायचं आहे। काय मारायचं, राईट मारायचं। ठीक आहे मंडळी, हा रोड सुसाटच आहे, म्हणजे मस्त रोड आहे, म्हणजे काय आहेत ना रोडला, भारी रोड बनवले। आता ब्रेक घेऊन जेवायला लागणारच कुठेतरी, विना जेवले ना करणार। 2 वाजले, मला वाटलं मी 2:30 वाजेपर्यंत घरी पोचीन आणि घरी काय बनवलं असेल ते खाईन, पण रस्त्याला ते मान्य नव्हतं, रस्ता बंद होता। अच्छा बरोबर झाली, खूप मोठी गरज झाली। खूप मोठी गडबड झाली, कणकवली 42 खारेपाटण 5, खारेपाटण वरून पण रस्ता आहे, तिथून जायचं का परत, आज नको आता नको, एकदा फसला रस्ता बस झाला। म्हणून मॅप लावायचा, मी मॅप नाही लावला, चुकी केली, तो रस्ता तिथून चेंज झाला ना, तेव्हा मॅप लावला पाहिजे होता, मला फुडून रस्ता भेटला असता आता। मी नाही मी आलो सरळ सरळ सरळ, चला चला मस्त रोड आहे, भारी एकदम, आणि रस्ता घेत आलो आणि माझाच रस्ता झाला। हा ना ठीक आहे, 2.5 तास एक्स्ट्रा। मंडळी वाजले आहेत 2:15 आणि इथून 11-12 किलोमीटर आहे, 12-13 किलोमीटर कणकवली आहे, म्हणजे 9 तासात आपण मुंबई ते कणकवली केलं, म्हणजे रस्ता चुकलो नसतो ना तर अजून केलं असतं, आपण रस्ता भरपूर चुकू ना। इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं, अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके, मुझे चाहिए, इतना झिला मैं कभी नहीं हूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं, मुझे चाहिए ही चाहिए, तो लाइक मारो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है, बाय।